ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. वाशिम जिल्ह्यातली रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे जिल्हा प्रशासनानं 9 ते 15 मे असा 1 आठवड्याचा लॉकडाऊन केलाय. यामध्ये आंतरजिल्हा सीमा बंद करण्यात आलेल्या असून विनापास जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्यांची चेकपोस्टवरच अँटीजेन टेस्ट करण्यात येते. ठिकठिकाणी पोलिसांकडून दंडात्मक कारवाई केली जाते. लॉकडाऊनमध्ये केवळ दवाखाने आणि मेडिकलच सुरू ठेवण्यात आलेली आहेत. वाशिम मधली लॉकडाऊनची स्थिती नेमकी काय आहे याबद्दलची अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. किशोर गोमासे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. किशोर, वाशिम मधली रुग्णसंख्या वाढतीये त्यामुळे 15 मे पर्यंत आता लॉकडाऊन असणार आहे, मात्र या लॉकडाऊनचा काही परिणाम वाशिम मध्ये जाणवतोय का? अजिंक्य, निश्चितच लॉकडाऊनचा परिणाम जाणवत आहे. वाशिम जिल्ह्यामध्ये रुग्णसंख्या वाढत असल्यामुळेच प्रशासनानं 9 ते 15 मे असा लॉकडाऊन केला आहे. कारण गत 10 दिवसामध्ये जवळपास 5,000 अधिक रुग्ण आढळले आहेत. वाशिम शहरातील मी मुख्य पाटणे चौकात आहे. आपण पाहू शकता पोलिसांकडून जे काही विविध वाहनधारक आहे यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे. अशीच कारवाई जे आंतरजिल्हा ज्या सीमा आहेत वाशिम जिल्ह्यामध्ये जवळपास 33 ठिकाणी, तिथे सर्व वाहनधारक जे बाहेरून विना परवानगी येत आहे त्यांना अडवण्यात येत असून जे ज्यांच्याकडे काही कुठलाही परवाना किंवा पास नाही अशांची तिथे अँटीजेन टेस्ट करण्यात येत आहे, मात्र त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. वाशिम जिल्ह्यामध्ये केवळ 7 ते 11 या वेळेमध्ये जे काही अत्यावश्यक सेवेची भाजीपाला, किराणा किंवा दूध, डेअरी किंवा इतर तत्सम जे आवश्यक गोष्टी आहेत यांचे जे दुकानं हे बंद ठेवण्यात आली असून त्यांना केवळ घरपोच पार्सल देण्याची मुभा देण्यात आली आहे. आणि जे मेडिकल आणि दवाखाने हे 24 तास सुरू ठेवण्यात आले आहे. वाशिम जिल्ह्यामध्ये नागरिकांकडून जो लॉकडाऊन आहे त्याचं 100% पालन होत आहे. आता हा लॉकडाऊनचा केवळ 3रा दिवस आहे. यानंतर 15 तारखेपर्यंत खरंच ही रुग्णसंख्या घटते की नाही हे पाहणं गरजेचं ठरणार आहे. कारण प्रशासनाकडून तर सर्व प्रयत्न केले जात आहे, मात्र यानंतरही जर रुग्णसंख्या वाढली तर प्रशासन यानंतर 15 मे नंतरही 30 मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याची शक्यता नाकारता येत नाही. किशोर, आपण जर बघितलं तर आपण जी दृश्य दाखवली त्या दृश्यांमध्ये काही तुरळक वाहनं देखील जाताना दिसत होती. नागरिकांनी स्वयंशिस्त पाळणं आता जास्त गरजेचं आहे असं वाटतं का? आणि प्रशासन तर सगळे प्रयत्न करत आहे पण नागरिकांनी देखील सहकार्य करण्याची गरज आहे. किशोर, अजिंक्य, कसं आहे बरेच जे लोक आहेत ते सहसा दवाखान्याचं कारण सांगून बाहेर निघत आहे. त्यांच्याकडे कुठलं तरी प्रिस्क्रिप्शन असते किंवा इतर पेशंटला भेटण्यासाठी जात असतात, त्यामुळे ते तुरळक काही नागरिक दिसत आहेत. आणि ज्यांच्याकडे खरंच जे विनाकारण फिरत आहे त्यांच्यावर पोलिसांकडून दंडात्मक कारवाई होत आहे. असे अशी जी कारवाई आहे ही फार तेजीत चालू केली आहे पोलीस प्रशासनानं. तरी काही जर नागरिक फिरत असतील तर नागरिकांनीही जे प्रशासनानं लॉकडाऊन केलं आहे त्याला साथ देणं गरजेचं आहे. कारण हा जो लॉकडाऊन लावलाय हा नागरिकांच्या आरोग्यासाठी आणि त्यांच्या हितासाठी. बरोबर किशोर, धन्यवाद सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल.